घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर राज्य सरकार खडबडून जागा, आता प्रत्येक होर्डिंगवर मंत्रालयातून असणार नजर। नवी दिल्लीमध्ये नागरी उड्डाण मंत्रालयाच्या राज्यमंत्रीपदाचा पदभार मुरलीधर मोहोळ यांनी स्वीकारला, मोदींच्या नेतृत्वात चांगलं काम करू अशीही दिली प्रतिक्रिया। शाहू महाराज छत्रपती कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या बांधावर पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची केली पाहणी। पावसाच्या दमदार हजेरीनंतर लातूर जिल्ह्यात पेरणीची लगबग, आढावा घेण्यासाठी लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे या बांधावर, तर टोकन यंत्रानं केली पेरणी। कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाची जोरदार हजेरी, यामुळे लाक्षणिक उपोषणासाठी बसलेल्या पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांची मात्र तारांबळ। कल्याणमध्ये आधारवाडी परिसरात पावसामुळे चिंचेचं झाड कोसळलं, घराशेजारीच झाड कोसळल्यानं शेडचं मोठं नुकसान। धुळ्यात महिलेच्या गळ्यातली सोन्याची चेन खेचून चोरट्याचा पोबारा, पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या, मुद्देमाल जप्त। चंद्रपुरातला बामणी प्रोटेन्स लिमिटेड उद्योग बंद, शेकडो कामगार रस्त्यावर, कुटुंबासह कामगारांचं आंदोलन। नंदुरबारच्या गोमाई नदीवरच्या पुलावर खड्डे, दुरुस्तीसाठी वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्याचा वापर, तर एसटीच्या तिकिटासाठी अधिक पैसे मोजावे लागत असल्यानं प्रवासी त्रस्त। रेशनसाठी आता दुकानदारांकडे आधार कार्ड करावं लागणार लिंक, धान्याचं वितरण पारदर्शकपणे होण्यासाठी हा मोठा निर्णय। सोन्याचे भाव 700 रुपयांनी वाढले, तर सोनं पुन्हा 72,000 रुपये प्रति तोळ्यावर, चांदी मात्र 89,300 रुपयांवरच स्थिर। खासदार प्रणिती शिंदे विठ्ठल आणि रुक्मिणी चरणी नतमस्तक, पंढरपूर केंद्रीय पर्यटन सूचित यावं यासाठी प्रयत्नशील अशी प्रतिक्रिया। संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरसाठी रवाना, श्रीमुखाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी।